नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीत राजकीय भूकंप शरद पवार तणावात केली मोठी घोषणा तेरा सप्टेंबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्म पितामह म्हटल्या जाणाऱ्या शरद पवारांचे दावे थक्क करणारे असतात त्यांचे अंदाज देखील अचूक असतात पण आता महाविकास आघाडी सरकार पडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बॅकफुटवर गेली आहे काही काळापासून शरद पवार स्वतःच अडचणीत सापडले आहेत काही महिन्यापूर्वी त्यांच्या प्रयत्नातून स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पडले त्यामुळे बंड जरी शिवसेनेत झाला असला तरी त्याचे झटके राष्ट्रवादीला बसले त्यामुळे शरद पवारांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटाचा सा सामना करावा लागत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे रविवारी दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून अजित पवार निघून गेले त्यामुळे ते नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे वक्ता म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची घोषणा होताच अजित पवार मंचावरून निघून गेले आता नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी यापूर्वी अजित पवारांनी बंडखोर वृत्ती दाखवली आहे जयंत पाटील यांच्यानंतर अजित पवार बोलणार होते मात्र ते परतले नाहीत अशातच व्यासपीठावर शरद पवार यांच्या उपस्थितीत अजित पवारांची ही भूमिका मोठे आवाहन म्हणून पाहिली जात आहे त्यामुळे पक्षात फूट पडण्याची ही चर्चा सुरू झाली आहे